घर कब तोड़े गए? 13 मई को। आपका दुकान भी तोड़ा? दुकान घर दोनों तोड़े। क्यों तोड़ा? म्युनिसिपाल्टी वाली बोलली तुम्ही रूम खाली करून ठेवा नाही तर काही नुकसान होणार तुमची, तुम्हाला रूम भेटणार। मग भेटले का? कुठं भेटले? आज देऊ उद्या देऊ 15 दिवस झालं सामान पडले। हे लेकरण बाळ उघडीन बोगळे घेऊन बसत, खातं बी तिथं जण, आमचं सामान बी तिथं। मीडिया इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया कुणी आलं नाही आणि आम्ही अनेक वेळा त्यांना फोन केले, फॉलोअप ठेवला, तरी एकही बातमी आतापर्यंत दाखवली नाही। महानगरपालिकेची बातमी दाखवत आहे की आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई केली महानगरपालिकेने। गरीब जनतेचा आवाज उठवणारी माध्यम आहेत पण काही नाही, काही कामाची नाही। आम्ही 13-14 दिवस बाहेर आहोत, एक साधी बातमी नाही हो, एक साधा फोटोग्राफर किंवा कोणीच मीडियावाला आलं नाही इथे अजून चौकशी करायला। नेमकं तुमचं काय आहे म्हणून? घाटकोपरमधील भीमनगर आणि आंबेडकर नगर येथील लोक गेल्या 30 ते 35 वर्षापासून इथे राहतात। जिथे त्यांची वसाहत आहे त्या वसाहतीच्या खालून मोठे मोठे पाण्याचे पाईपलाईन गेलेले आहेत। BMC बोलते की पाण्याच्या पाईपलाईनवर घरं नको आहे, म्हणून भीमनगर आणि आंबेडकर नगरमधली वस्ती BMC ने तोडून टाकली। हायकोर्टचे आदेश होते की 10 मीटर पाईपलाईन लगतची घरं खाली करा, कारण लोकांच्या जीवितास धोका आहे म्हणून ते हायकोर्टने निर्देश दिले होते। 10 मीटर पाईपलाईनचे घरं खाली पाहिजे होते त्यांना, म्हणून ते BMC गेल्या 7-8 वर्षापासून ती कारवाई करत होते, नोटीस, पत्रव्यवहार वगैरे। तोडण्याच्या अगोदर इथे जनरली एक नोटीस लावलं होतं, एक ठिकाणी जनरली हे अशा 2-3 ठिकाणी अशी मोठी होल्डिंग्स लावली होती की 8 तारखेला तुटणार आहे वगैरे असं। पण मग तुम्हाला जाण्याची दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था असं काही? त्यांनी माहुल गाव दिलं होतं आम्हाला, पण माहुल गाव नेम आहे ते, कारण 3 किलोमीटरच्या आतच कोर्टाने निर्देश दिले त्यांचं पुनर्वसन करा 3 किलोमीटरच्या आतच, परंतु ते 9 ते 10 किलोमीटर माहुल गाव आहे आणि प्रदूषण आहे तिथे। तिथं म्हणजे कुठली सोय नाही, आरोग्य पण नाही, तिथं हॉस्पिटल नाही, शाळा नाही। आता हे लोक एवढं 900 जणांचं जाणार तिथं, प्रत्येकाच्या घरात एक मुलगा जरी पकडा 900 जणांना लगेच तिथं ॲडमिशन भेटणार का? इंग्लिश मिडियम शाळा असेल दिवसात आपापल्या यांनी सांगतो, तिथं भेटेल का 900 जणांना ॲडमिशन? BMC वाला तिथं तयार बोलतात, तिथं सगळं तयार आहे, बोला मग ॲडमिशन आम्हाला करून द्या तिथं 900 जणांचं। जायला ट्रेन ना फक्त एकच बस असेल माऊलगावला, फक्त एकच बस, ते बोलला मोनोरोलच्या जवळ आहे, पण मोनोरोलपासून आतमध्ये किती लांब आहे ते चालत जायला? तुम्ही जाणार माहुलला? शेवटी पर्याय नाही, पाऊस जवळ आला, डोक्यावर आला, गत्यंतर नाही, आता उड्यावरती बसू शकत ना पावसात, काहीतरी करावंच लागणार। आणि काय काम करतो? सिक्युरिटीमध्ये काम करतो, कामाचं नुकसान झालंच आहे, कामाला तर जाऊ शकत नाही असं इथं सोडून, का नाही जाऊ शकत? जर गेलो तर इथं जर काय हे झालं, कागद वगैरे काय कुठे BMC ला किंवा आणखी कोणाला कुठल्या अधिकाऱ्याला द्यायचे असेल, इथं कोण अवेलेबल नसणार। पर्याय असा आहे की 28 डिसेंबर रोजी डेमोलिशन झालं, 24 डिसेंबर 2016 कोहिनूरला 400 लोकांना तिथं पुनर्वसन केलं। मग आमच्याच विभागातले लोक आहेत, मग आमची पण अशी इच्छा आहे की बाबा आम्हाला पण जवळच द्या, 1 किलोमीटरच्या आतच द्या। घाटकोपर, आंबेडकर नगर आणि भीमनगरमधील लोकांना घरं मिळावीत यासाठी आपण कॉल करू शकता प्रकाश मेहताजी यांना, यांचा नंबर आहे 0222024832। घाटकोपर, मुंबईमधून अमोल लालझरे, इंडिया अनहर्डसाठी।